जरंगे पाटील यांनी जे प्राण पणाला लावलेले आहे त्यांच्या समाजासाठी, आणि सरकार त्यांच्यावर दबाव का आणत आहे, कारण 16 तारखेला मराठवाड्यात कॅबिनेटची बैठक आहे संभाजीनगरला, मी स्वतः चाललो आहे. 16 तारखेला मी संभाजीनगरला आहे. तर त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये कोणते अडथळे येऊ नयेत म्हणून जरांगे पाटलांना गुंडाळ येण्याचं काम चालू आहे. पण मी आधीही सांगितलं आहे, तो तरुण नेता हा गुंडाळ नाचला नाही. जी सत्य परिस्थिती, जे काय वस्तुस्थिती आहे, ते अखेर ह्यांच्या तोंडातून बाहेर निघाली. म्हणजे जयरंगे पाटलाच्या जीवनाला, आयुष्याला काही बरं वाईट झालं तर त्याच्या जबाबदार उद्धव ठाकरे आणि संजय राऊत असतील, हे तुम्ही आज लिहून ठेवा. म्हणजे चोर के दाढी में तिनका जसं म्हणतात, म्हणजे ह्यांचा जो काय ओरिजिनल प्लॅन आहे ते आमच्या समाज बांधवाच्या आयुष्याला काही ना काहीतरी करायचं आणि आयुष्य आणि तिकडे राजकारण मोठं करायचं, स्वतःचं घाण्याचं राजकारण करायचं, हे शेवटी संजय राऊतच्या तोंडातून बाहेर निघालेलं आहे. म्हणून आजपासून सांगतो, आज सांगतो की जरांगे पाटलाच्या आयुष्याला काही झालं, बरं वाईट काही झालं, तर त्याचा जबाबदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे असणार. आणि मग त्यानंतर संजय राऊतला कपडे घालून आम्ही महाराष्ट्रात फिरायला देणार नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा.